नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी, अभिजात माध्यमिक शाळा कर्वेनगर पुणे येथे इयत्ता 8वी ते 10वीच्या मुलांना गणित शिकवते। माझ्या आजच्या पाठामध्ये विद्यार्थी भूमितीमधील व्यास व परिघ आणि गणितामधील चलन या दोन्ही संकल्पनेचा एकत्र वापर करून स्थिरांकाची किंमत शोधतात। फळ्यावरती तुम्हाला एक चित्र दिसते, एक आकृती दिसते आहे। ती आकृती आहे एका पार्कची। एकदा काय झालं, दोन मित्र होते श्याम आणि राम। दोघं फिरायला गेले पार्कमध्ये। श्याम म्हणाला रामला, मी गोल मार्गाने फिरतो, आणि राम म्हणाला मी सरळ मार्गाने फिरतो। श्यामची एक फेरी पूर्ण होईपर्यंत रामच्या किती फेऱ्या होतील सांग? 3 फेरे पूर्ण होतील। अजून कोणाला काय वाटतंय? 2 फेरे पूर्ण होतील। ओके, काही मुलं म्हणतात 3 फेऱ्या पूर्ण होतील, काही मुलं म्हणतात 2 फेऱ्या पूर्ण होतील। आता आपल्याला एक्झॅक्ट उत्तर शोधायचंय, तर मग तुम्ही मला सांगा, परिघ आणि व्यास आपल्याला मोजायचा आहे, पण आपल्याकडे पट्टी नाही आहे, कोणतंही सूत्र वापरायचं नाही आहे आणि टेप पण नाही आहे, तर आपण या परिघाची आणि व्यासाची तुलना कशी करू शकतो, काय करता येईल? कोणाला उत्तर येतंय? दोरी। कसं करशील दोरीने? जिथं श्याम थांबलंय ना, तिथनं आपण गोल ते राऊंड करून दोरी जेवढं आपलं अंतर होईल ना, ते आपण पट्टीवरनं मोजू शकतो। व्हेरी गुड, खूप छान उत्तर दिलं ह्यांनी की वर्तुळाचा परिघ आणि व्यास आपण कशाने मोजू शकतो, दोरीने मोजू शकतो। सुरुवातीला मी विद्यार्थ्यांसमोर वर्तुळावर आधारित एक समस्या मांडली। दोऱ्याच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी परिघ आणि व्यास मोजला आणि त्यामुळे परिघ हा व्यासाच्या तिप्पट असतो हा संबंध त्यांना शोधता आला। आपल्याला शोधायचे की हा परिघ पूर्ण करण्यासाठी व्यासाचे किती तुकडे जोडावे लागतील। त्यासाठी मी तुम्हाला काही साहित्य देणार आहे आणि काही कृतीपत्रिका देणार आहे। हे एक तुम्हाला इथे वर्कशीट दिसत आहे, कृतीपत्रिका, ज्यात तुम्हाला वेगवेगळे गोल दिसत आहेत। आता मी हे वर्कशीट दोघांमध्ये एक वाटणार आहे, त्याच्यासोबत आणखीन एक प्लेन पेपर तुम्हाला वाटणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे हे लक्षात घ्या, प्रत्येक ओळीनी एकाच वर्तुळाचं दोरीचं माप घेऊन काय मोजायचं आहे, व्यास आणि परिघ मोजायचा आहे। त्यानंतर काय करायचं, व्यास मोजायचा आणि परिघ मोजायचा। आणि हा जो प्लेन कागद तुम्हाला दिलेला आहे, त्या प्लेन कागदावरती सुरुवातीला काय चिकटवणार तुम्ही, परिघ काय करणार, मोजून दोरीने माप घेऊन चिकटवणार आहात, आणि त्याच्या खाली जसं इथे दाखवलं आहे तशा पद्धतीने व्यास चिकटवणार आहात। माझ्या वर्गात 2 स्पेशल मुलं होती। एक मुलगी शारीरिकदृष्ट्या थोडी अक्षम होती आणि एक मुलगा पूर्णपणे अंध होता। त्या दोघांनाही मी चांगल्या मुलांची सोबत दिली, त्यांच्या जोड्या बनवल्या आणि त्यांना त्यांच्या गरजेनुसार शेजारच्या मुलांनी मदत केली आणि त्या दोन्ही मुलांनीसुद्धा या पाठाचं उद्दिष्ट साध्य केलं। झालंय सगळ्यांचं करून, हा परिघ पूर्ण करण्यासाठी किती व्यासाचे तुकडे जोडावे लागले आहेत? माधुरी, तुझं काय ऑब्झर्वेशन आहे? व्यास जोडल्यानंतरही काही परिघाचा काही भाग शिल्लक राहतो। व्यास आणि परिघ यांच्यामध्ये काय संबंध आहे? परिघ हा व्यासाच्या तिप्पट असतो हे आपल्याला यातून कळलं। व्हेरी गुड, परिघ हा व्यासाच्या तिप्पट असतो। बघा, हे आपल्याला नातं मिळालं। पण दोन मुलांचं निरीक्षण असं होतं की परिघ हा तिप्पटीहून सुद्धा थोडासा जास्त आहे। म्हणजे आता हे उत्तर पुन्हा आपल्याला परफेक्ट मिळालं का? नाही मिळालं। म्हणून आपल्याला काय करायला हवंय, तर परफेक्ट मोजायला हवंय। मग आता आपण काय करायचं आहे, तुम्ही सगळ्यांनी वर्कशीटकडे लक्ष द्या। या दोन कॉलममध्ये तो पट्टीने डायरेक्ट मोजायचा आणि व्यासाच्या कॉलममध्ये लिहायचा। विद्यार्थी कृतीपत्रिकेच्या आधारे पट्टी आणि दोरा वापरून विविध वर्तुळांचे व्यास व परिघ मोजतात, त्यांच्या अचूक नोंदी कृतीपत्रिकेमध्ये करतात आणि त्यातून त्यांना व्यास व परिघ एकमेकांवर अवलंबून असतात हे नातं आढळून आलं। त्याच्यामधल्या व्हॅल्यूज सांगणार आहे, ठीक आहे? महेश,
तुझी वैल्यू काय आली सांग मला, पहिल्या वर्तुळाचं सांग. व्यास 4 सेंटीमीटर आले आणि परिघ 12.6 सेंटीमीटर आले. बघा 12.6. अशा वर्तुळाचा व्यास 7 सेंटीमीटर व परिघ 22 सेंटीमीटर. कृतीपत्रिकेत वाढत्या आकाराची वर्तुळं दिली होती. व्यास व परिघ, स्थिरांक आणि गुणोत्तर यासाठी रकाने दिले होते. मनीष, तुझ्या वर्तुळाचा व्यास किती आला आहे? माझ्या वर्तुळाचा व्यास 7 सेमी आणि परिघ 23 सेमी. आता बघा, आपण हे दोनच कॉलम भरलेत, तर आपल्याला पुढचा कॉलम आहे तो आपल्याला भरायचा आहे. पण तुम्ही इथे ऑब्झर्व करा की व्यास जेव्हा 4 सेमी आहे तेव्हा परिघ किती आहे? जसा जसा व्यास वाढत जातो तसा परिघावर काय परिणाम होतोय? म्हणजेच याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल, व्यास आणि परिघ हे एकमेकांवर काय आहेत, अवलंबून आहेत. आता आपण सगळेजण चलन शिकलोय, तुम्हाला चलन माहिती आहे. मग आता हे कोणत्या प्रकारच्या चलनाचं उदाहरण आहे? समचलनाचं उदाहरण. का, कशावरून ठरवलं तू समचलन आहे का व्यस्त चलन आहे? वंजळे सांग. मग आत्ताच आपण बोललो की हे दोन्ही कशाचं उदाहरण आहे? समचलन. तुमच्या सगळ्यांकडे सीची व्हॅल्यू आहे आणि डीची पण व्हॅल्यू आहे, बरोबर. मग आपल्याला काय गुणोत्तर घ्यायचं आहे? सी छेद डी. मग तुम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे? सी छेद डी. सी हा डीच्या समप्रमाणात बदलतो, म्हणून सी छेद डी बरोबर काय मिळतो आपल्याला? स्थिर अंक मिळतो. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे? परिघ भागिले व्यास असा काय शोधायचा? त्याचा स्थिरांक शोधायचा. तुमच्या सगळ्यांकडे वर्कशीट आहे. वर्कशीटमध्ये सी अपॉन डी म्हणजे सी भागिले डी ची व्हॅल्यू काय करायची? काढायची. तुला काय करायला पाहिजे? 206/65. मला आता एकेकाने उत्तर सांगायचंय. अथर्व सांग तुझं पहिल्या वर्तुळाचं. 12.6/4 केल्यानंतर किती स्थिरांक मिळाला तुला? 3.1. ओके. शेवटी विद्यार्थी चलनाच्या समीकरणाचा वापर करून स्थिरांकाची किंमत शोधतात आणि हा स्थिरांक म्हणजेच पाय हे विद्यार्थ्यांना समजते. आता सगळ्यांनी बघितलं, प्रत्येकाची आपण 4-5 मुलांचे वेगवेगळ्या वर्तुळाचं पाहिलं, तर स्थिरांक येतोय 3.1, 3.2 आणि 3.1. जेव्हा आपण सी छेद डी हे गुणोत्तर घेतो तेव्हा एक कॉन्स्टंट व्हॅल्यू म्हणजे ज्याला आपण स्थिरांक म्हणतो अशी स्थिरांकाची आपल्याला किंमत मिळालेली आहे. आणि ती किंमत किती आहे? तर सी छेद डी बरोबर साधारणतः 3.1. तुम्हाला अशी कुठली किंमत माहिती आहे का रे की जी आपण गणितामध्ये वापरतो? पायची किंमत जेव्हा 22/7 नसेल त्यावेळी 3.14 ही किंमत आपण वापरतो. व्हेरी गुड. तो काय म्हणला बघा, 3.14 अशी किंमत आपण वापरतो. तर 3.14 ही आपल्याला एका स्थिरांकाची किंमत मिळाली आणि त्या स्थिरांकालाच म्हणजेच सी छेद डीच्या किमतीलाच गणितामध्ये काय म्हणतात? पाय असं म्हणतात. आणि पाय म्हणजेच कशाचं गुणोत्तर आहे? परिघ भागिले व्यास.